आरे कारशेड संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे यांच्या संमतीनं आरे मेट्रो प्रकल्पाच्या कामाची सुरुवात केली होती. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. जर कोणाला वाटत असेल की आम्ही रात्री झाडं कापली तर मी मुंबईकरांची माफी मागायला तयार आहे, असं देखील फडणवीस म्हणाले. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे खरं आहे, रात्री झाडं कापले आता ते त्याच्याबद्दल वाद असू शकतो, पण अधिकाऱ्यांचं असं असतं की पुन्हा कोणी कोर्टात जाऊन अडवणूक करेल, त्यामुळे कोर्टाने सुप्रीम कोर्टात निर्णय दिलाय ते लवकर करून टाका या हेतूने ते केले. त्याच्यावरनं त्यावेळेस उद्धवजी नाराज झाले. नंतर मी उद्धवजींशी पुन्हा बोललो आणि त्यांच्या परवानगीने काम सुरू केलं. हे 25% काम जे आहे ते उद्धवजी आणि आम्ही एकत्र सरकारमध्ये असताना झालेलं काम आहे आणि ते काम ऑनगोइंग होतं. ताई, आमचा इगो नाही आहे, बिलकुल नाही आहे. मुंबईच्या हिताकरता हा प्रयत्न आहे. मी तर स्वतः माननीय उद्धवजींना ही विनंती केली होती की साहेब, आपण मुख्यमंत्री म्हणून अशी घोषणा करा की ठीक आहे, आता 25% काम झालंय, पुढचं एकही झाड मी तोडू देणार नाही. मी त्याचं स्वागत करतो विरोधी पक्षनेता म्हणून, आपण त्या ठिकाणी काम सुरू करू. आमचा इगो नाहीच आहे. आणि आजही मी तर असं म्हणतो की कोणाला जर असं वाटत असेल की आम्ही रात्री झाडं कापली हा आमचा गुन्हा आहे, तर मुंबईकरांकरता त्याची मी माफी मागायला तयार आहे. त्याही करता मी क्षमा मागायला तयार आहे.